देशात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय सातत्यानं घेतले जात असून शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देण्याला सरकारचं प्राधान्य आहे असं कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांना खर्चावर किमान पन्नास टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याचा शेतकरी हिताचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याचं चौहान म्हणाले काँग्रेसच्या काळातला हमीभाव आणि रालोआ सरकारच्या काळातला हमीभाव यांची तुलनाही त्यांनी केली नाशवंत पिकं महानगरांमध्ये आणून विकायची असतील तर त्याचा वाहतूक खर्चही शेतकऱ्यांना दिला जाईल असा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं